नारायण राणे यांच्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची हिंमत नसल्याची घणाघाती टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. मतदारसंघातून 101% नारायण राणेंचा पराभव होणार, राणेंचा पराभव करणारच असल्याचा इशारा यावेळेला खासदार विनायक राऊत यांनी दिला. पाहूयात नेमकं काय म्हणालेत खासदार विनायक राऊत. काही दिवसापूर्वीच मी लोकसभा लढवणार नाही अशा पद्धतीचं विचार नारायण राणेंनी व्यक्त केल्याचं माझ्या कानावर आलं. एक मात्र नक्कीच आहे की नारायण राणेंना ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्याची हिंमत जी पाहिजे ती हिंमतच नाही आहे. त्यांना माहिती आहे 101% पराभव होणार आहे. आणि दुर्दैव असं आहे मोदी साहेबांचं की ज्यांना यांनी केंद्रीय मंत्री केलं ते केंद्रीय मंत्री असूनसुद्धा नारायण राणे लोकसभेचे निवडणूक लढवायला कच खात आहेत, यातच मोदी साहेबांचं ते अपयश आहे. नारायण राणेंचं तर आहेच पण मोदी साहेबांचं अपयश आहे. उलट केंद्रीय मंत्र्याने बेधडकपणे उतरायला पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आपटायलाही पाहिजे. जिंकून येण्याचा तर विषयच नाही, परंतु पराभव समोर दिसतोय पण पळ काढायचं अशा पद्धतीने हे पळपुटे नेते आहेत. उमेदवारी अर्ज भरून दे नंतर मी त्याच्यावर अधिक बोलेन, पण रणांगणातून पळ काढणारे नारायण राणे लोकसभेमध्ये किती उडी घेतील ही शंका आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळते. लोकसभा निवडणुकीसाठी नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशा प्रकारची लढत होण्याची शक्यता आहे. यावर आता मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. पाहूयात नेमकं काय म्हणालेत मंत्री दीपक केसरकर. या जिल्ह्यामध्ये मी आणि राणेसाहेब राहतो, विनायक राऊत तर मुंबईला राहतात. त्यांना निवडून आणण्यामध्ये मोठी भूमिका माझीसुद्धा राहिलेली आहे याच्या पुढच्या काळामध्ये. तर त्या काळामध्ये राणेसाहेबांचे जे खालचे कार्यकर्ते होते ते ज्या पद्धतीने वागत होते त्याच्यामुळे हा संघर्ष झाला होता. तो नारायण राणेसाहेबांशी संघर्ष कधीही नव्हता. ते आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही दिवसरात्र एक करू आणि त्यांना दाखवून देऊ की सिंधुदुर्गची आणि कोकणी माणसाची ताकद काय असते. Thank you.